नमस्कार, द डॉट न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी किरण चौधरी. बातमीपत्राच्या सुरुवातीस एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. नवदुर्ग दलित वस्तीत घाणीचे साम्राज्य, मात्र नगर परिषदेचे होते अक्षम्य दुर्लक्ष. शहर स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या कंपनी विरुद्ध नागरिक करणार कंपनी हटवणार आंदोलन. उमरगा तालुक्यातील आलूर परिसरात परतीच्या पावसात सोयाबीन पिकाच्या अतोनात नुकसान. शेतकऱ्यांनी निराश अवस्थेत साजरी केली दीपावली. औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी. तात्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाने दिले आदेश. उस्मानाबाद तालुक्यातील मेडा गावातील गटारी तुंबल्या. गहाण पाणी रस्त्यावर. ग्रामपंचायतचा ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात. सारोळा शिंदेवाडी रस्ता कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करा. सारोळा बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य विनोद पाकले यांची निवेदनातून मागणी. कारवाई न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा. परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे तात्काळ पंचनामे करा. आमदार अभिमन्यू पवार यांची प्रशासनास सूचना. उस्मानाबाद तालुक्यातील अनसुरडा येथे पावसामुळे शेतशिवार पाण्यात. कांदा आणि सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान. तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी मस्तरवर घ्यावे. राष्ट्रीय श्रमिक आघाडी कामगार संघटनेचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना निवेदन. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील पात्र पदवीधर व्यक्तींनी मतदान नोंदणी करावी. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांचे आवाहन. परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे कोणतेही अट न घालता सरसकट पंचनामे करावेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी. थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून लातूर जिल्ह्यात एन दिवाळीतच बळीराजांची दिवाळी. परतीच्या पावसाने पाण्यातच. आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत मंत्री जलसंधारण तथा पालक तानाजी सावंत यांना निवेदन.